ऑल अबाउट होम चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण छोटासा फ्रॉक शिवणार आहोत. तर मी ही डबल घडी घेतली आहे आणि इथे आपण घेतलंय असं 9 इंच आणि असं आपण 10 इंच घेतलंय. 10 इंच घेतलंय. आता हे आपल्याला असं फोल्ड करायचं. हे फोल्ड केलं की पुन्हा एक फोल्ड करायचं. असे आपले भरपूर फोल्ड झालेले आहेत. हे झाल्यावर आपल्याला गळा रुंदी 2 इंच घेणार आहोत. हे जे बंद आहे ते तिथे आपण घेणार आहोत. हे ओपन आहे तर इथे आपण 2 इंचावर मार्किंग केली. इथेही आपल्याला 2 इंचावर घ्यायचंय आणि मध्ये आपण 2 इंच असं माप करून घ्यायचंय आपलं आणि ते गोल आकारात हे असं जोडून टाकायचं. असं गोल राऊंड हे करायचं. आता हे आपण इथे जे किती भरते आता हे 4.5 इंच आपण घेणार आहोत. 4.5 इंच आणि इथूनही आपण तेवढेच मार्किंग करणार आहोत. 4.5 इंच आणि इथेही आपल्याला 4.5 इंच घ्यायचं आणि हे आपल्याला इथे पूर्ण हे गोल आकारात जोडून घ्यायचंय आणि त्याचप्रमाणे आपण कटिंग करणार आहोत. प्रथम आपण बाहेरचं गोल कापून घेऊया. हे अशा प्रकारे तर हे आपल्याला 2 पार्ट भेटणार आहेत. तर ही मी 4 घडी टाकलेली आहे. असं करून हे असं फोल्ड केलंय आणि हे आपलं 8 इंच भरलंय. तुम्ही 9 घेतलं तरी चालेल, जसा घेर आवडेल त्यानुसार. आणि असं आपण 10 घेणार आहोत उंची फ्रॉकची. तर इथे आपण कट करून घेऊया. तर आपले हे 2 पार्ट करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपले 2 पार्ट झालेत तयार. तर आपण हे पुन्हा फोल्ड करणार आहोत आणि इथे आपल्याला 2.5 इंच मार्किंग करायचं. 2 इंच 2.5 इंच तुम्ही घेऊ शकता आणि असंही आपल्याला 2 इंच घेणार आणि हे आपल्याला अशा प्रकारे जोडायचे. म्हणजे मुंड्याचा आकार देतो तसा गोल असा आकार दिलाय आपण. इथे 2 इंच घ्यायचे, इथे 2 इंच घ्यायचे. हे 4 पदर आहे आणि एवढा आपल्याला कट करून घ्यायचंय. ओपन केल्यावर हे असं दिसतं. अशा प्रकारे आपल्या छोट्याशा फ्रॉकचं कटिंग झालंय. आता कशी शिवायची ते पाहूया. तर आपला हा मागाशीच गोल निघालेला तो आपण ते पट्टी म्हणून वापर करूया. अशी अंदाजे काढली तरी चालतं. तर अशा पट्ट्या निघाल्या आहेत आपल्या. तर आपण इथे आहे हे दोन्ही पार्ट वेगळे वेगळे केले की इथे आपल्याला पट्टी लावायची ही अशी. तर एक लावून दाखवते. त्याचप्रकारे इकडे पण लावूया. अशा प्रकारे आपल्या पट्ट्या लावून झाल्यात. तर इथे आपल्याला हे फोल्ड करून पुन्हा फोल्ड करून असं टिप घालायची पायपिंग टाईप. इथे फोल्ड करून पुन्हा फोल्ड करायचंय. इकडेही तसंच करू त्याप्रमाणेच. अशा प्रकारे आपण इथे पट्टी मुंड्याला लावून घेतली आणि ह्या पार्टलाही आपण लावून घेतली. तर आता आपण सुरुवातीला इथे टीप घालणार आहोत. हे आपल्याला जास्तीच काढायचंय. तर यातला आपण एक धागा काढायचाय. इथे तुम्ही प्लेटी घेतल्यात तरी चालेल किंवा मग हे असं धागा खेचलं तरी आपल्याला इथे चून येतात की ह्या अशा प्लेटी येतात. जसं तुम्हाला हवे त्यानुसार हे असं ठेवून असं करायचंय. त्या दुसऱ्या पार्टला पण आपण करून घेऊया. दोन्ही पार्टला अशा प्रकारे हे करून घेतलंय. आता हे बाजूला ठेवूया आणि हा गोल आहे तो आधी आपण ठेवून घ्यायचा आहे.
आणि त्यावर हा गोल घालायचा. तर उलट सुलट बघायचंय आणि व्यवस्थित ठेवून घ्यायचंय. आता मी इथे टीप घातली आपण. आता इथून आधी इथून गोल घालून घ्यायची आपल्याला टीप. पहिला हा पार्ट टीप घालायची आपल्याला. ही टीप घालून झाली आहे. आता आपण इथे थोडं हे पण कट करणार आहोत अशा प्रकारे. आणि हे आपण ओपन ठेवणार आहोत इथली. आता आपण पूर्ण राऊंड एक टीप घालणार आहोत. तर इथे आपण बंदच केले. इथून सुरुवात करायची आहे टीप घालायला. केक करायचंय पेन्सिल वगैरे ठेवून. हेही आपण असं प्रकारे पलटी करू शकतो. अशा प्रकारे आपली पेन्सिल नंतर काढून घ्यायची. हे व्यवस्थित करूया. तर अशा प्रकारे आपलं हे पलटी करून झाले. हे बक्कल झाले आणि इथे आहे ते आपण इथे आतमध्ये घालणार आहोत हे दोन्ही शिवर. आणि इथे टीप घालायची आपल्याला. इथे टीप घालायची हे बंद आतमध्ये घेऊन इथून टीप घालून पूर्ण गोल राऊंडला दाब द्यायचा. आणि इथे पण आपल्याला दाब द्यायचा आहे. अशा प्रकारे आपला दाब देऊन झालाय. आता हे आपल्याला असं फोल्ड करायचंय आणि इथे आपल्याला 2.5 इंचावर मार्किंग करायची. इथे घ्यायचंय खाली पण घ्यायचंय आपल्याला 2.5 वर. आणि इथे इकडच्या बाजूलाही आपल्याला मार्किंग करायचंय 2.5 वर. आता आपल्याला खाली पण करायचंय इथे. अशा प्रकारे आपण 2.5 ला करून घेतलंय. तर आपण हे असं ठेवायचंय. आणि इथे मार्किंग आहे तसं इथे ठेवायचंय. हे आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं. हेही आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं. आणि हे इथेही यायला पाहिजे. तर ह्या मार्किंगला असं पकडायचंय. तर आपण हे आता ॲडजस्ट करून घेतलं ह्या प्लेटी की आपल्याला हे याच्या वरती ठेवायचंय इथे. आणि इथे ठेवून आपल्याला टीप घालायची. तर हे माप व्यवस्थित मोजून घ्या. इथे हे प्लेटी अशा व्यवस्थित करून घ्यायच्या आपल्याला हव्या तशा. इथे असं मोजून घेतलं तरीही चालेल. हे थोडंसं हे होतंय. अजून आपण इकडे वाढून घेऊ. वरती ठेवायचंय कापड हे वरच ह्या प्लेटींच्या. आणि इथे बरोबर आले इथे थोडस पक्क करूया आणि काढूया. तर अशा प्रकारे आपलं लावून झालंय. आता हा मागचा आहे. इथे पण आपण मार्किंग केलंय त्याचप्रमाणे इकडचं पार्ट लावणार आहोत. हाही आपल्याला जर व्यवस्थित करून घ्या. जर तुमचा घेर अजून हवा असेल तर तुम्ही इथे प्लेटी जास्त घेतल्यात रुंदी तरी चालेल. आता हे आपल्याला इथे ठेवायचंय बरोबर. आणि हा दुसरा पण आला पाहिजे आपला. त्याप्रमाणे घ्यायचंय ॲडजस्ट करून घ्यायचं व्यवस्थित. दोन्ही साईडला आलं पाहिजे. इथे ठेवायचंय हे इथे आलं पाहिजे. आणि हे इथे आलं पाहिजे.
आणि दोन्ही शेजारी शेजारी आला पाहिजे. इथे असं अगदी जोडून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला बटन लावायचं. इथं हुक वगैरे तुम्ही लावलं तरी चालेल. गोल राउंड बरोबर त्याला जोडायचं. अशा प्रकारे आपलं जोडून झाले. आता हे आपण असं करायचंय, हे जोडून झाले असं पकडायचंय आणि इथे मुंडा आहे ते आणि हे असं व्यवस्थित हे दोन्ही साईड आपल्याला जोडून घ्यायचे आहे. आता इथे आपल्याला खाली, आता इथे माझा काटच आलाय तरी आपल्याला हे इथे थोडस खाली फोल्ड करायचंय. तर हे असे तुम्ही फोल्ड करू शकता, हे फोल्ड करून हे फोल्ड करून टीप घालायची. खाली आपलं फोल्ड करून झालंय, आता पलटी करूया. तर अशा प्रकारे आपला छानसा 6 महिन्याच्या बाळासाठी फ्रॉक तयार झाला आहे. चला तर हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू.